तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र सदा पूजनीय भिक्खुसंघ, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान बोधिसत्वचरित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजच्या या धम्मपीठावर उपस्थित असलेले या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद 35 या परिषदेचे उद्घाटक पूज्यभदंत खेम धम्मोजी महास्तवीर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्यभदंत धम्मसेवकजी महास्तवीर, पूज्यभदंत सत्यपालजी महास्तवीर, पूज्यभदंत इंदवंश महास्तवीर, भदंत ज्ञानरक्षित थेरो, धमानंद धम्मबोधी थेरो आणि इतर सर्व पूजनीय भिक्खुसंघ, उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, अत्यंत आनंद होत आहे तुमच्या समोर माईक घेऊन तुम्हाला बोलताना. आणि तुमच्या सर्वांचं अभिनंदन आहे, आपण या धम्म परिषदेला आपल्या श्रद्धेमधून दाद देत आहात आणि आपल्या आचरणामधून बुद्ध धम्म संघ यांचा सन्मान आपण करत आहात. तर खरोखर खूप आनंदाचा क्षण आहे, आनंदाचं वातावरण. अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण धम्म देशना ऐकत आहोत ही खूप मोठी आपल्यासाठी पुण्याची बाब आहे. आपण सर्वजण अत्यंत शांत चित्ताने धम्मदेशनेचा लाभ घेत आहे आणि आपली श्रद्धा बुद्ध धम्म संघ यांच्याबद्दल असलेली अतीव श्रद्धा, अतूट श्रद्धा आपल्या धम्म आचरणाने आपण व्यक्त करत आहात. त्यामुळे तुमच्या सर्वांचं या धम्मश्रद्धेबद्दल अनुमोदन आहे आणि अभिनंदन आहे. जी ज्ञानी माणसं असतात त्यांचं एक लक्षण सांगितलं जातं, ते राजहंसासारखे त्यांच्यामध्ये एक गुण असतो. कोणता गुण असतो? असं म्हणतात राजहंस पक्षी पाण्यामध्ये दूध मिसळवलं तर तो राजहंस पक्षी फक्त दूध तेवढं ग्रहण करतो, पाणी घेत नाही, पाणी ग्रहण करत नाही, कारण त्या पक्ष्याची ती एक गुणवत्ता असते. मलाही तसंच वाटतं की येथे बसलेले जे आहे हे प्रबुद्ध नागरिक आहे, प्रज्ञावान आहे, शीलवान आहे, ज्ञानी आहे आणि या धम्मदेशनेमध्ये जे तुमच्या जीवनासाठी उपयोगाच्या गोष्टी आहेत ज्या तथागतांनी सांगितलेल्या आहेत, मानवाचं कल्याण करणाऱ्या जी शिकवण बुद्धाची आहे ती तुम्ही ग्रहण करत आहात, निश्चितच तुमच्यामध्ये मला एक गुण दिसतो, तो म्हणजे राजहंस पक्षाचा गुण दिसतो. तुम्ही प्रज्ञा तुम्ही ग्रहण करत आहात, विकसित करत आहात, वाढवत आहात. तर आपल्यामध्ये चित्त, कुशल चित्त आणि अकुशल चित्त असे दोन प्रकारचे चित्त प्रसंगानुसार, वेळेनुसार, परिस्थितीनुसार उत्पन्न होत असतात आणि आपण कुशल अकुशलतेमध्येच आपलं हे सर्वस्व जीवन, आपलं हे सर्वस्व आयुष्य घालवत असतो. ज्यावेळेला कुशल चित्त उत्पन्न होतं, कुशल चित्त म्हणजे काय? कुशल चित्त म्हणजे जे चित्त स्वतःसाठी कोणतंही हानिकारक कर्म आपल्या काया वाचा आणि मनाने स्वतःसाठी करत नाही आणि इतरांसाठीही करत नाही याच्यापासून जे परिपूर्ण अलिप्त असतं, निवृत्त असतं, मग ते चित्त विधायक असतं, ते चित्त अत्यंत हितकारी असतं, ते चित्त निरर्थक वेळ वाया घालवत नाही. जे काही जीवनामध्ये विधायक असेल,
कल्याणकारी असेल, स्वतःचं कल्याण करण्यासाठी आणि इतरांचं कल्याण साधण्यासाठी असं जे चित्त उत्पन्न होतं आणि जे चित्त काया वाचा मनाने कुशल कर्म करतं त्याला कुशल चित्त म्हणतात. म्हणजे कायेचे दोष, वाचीचे दोष, मनाचे दोष त्याच्यामध्ये प्रकट होत नाही. अपेक्षा असते की आपलं चित्त असंच असावं, आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं सुख उत्पन्न व्हावं, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा बुद्ध धम्म संघ यांच्या अनुकंपेनं परिपूर्ण व्हाव्यात अशी आपली अपेक्षा असतेच. पण तसं नेहमीच घडत नाही. कधी कधी कळत न कळत, कारण जाणता न जाणता अकुशल चित्तही उत्पन्न होते. त्याचं कारण आपल्यामध्ये जे काही अज्ञान असतं, मोह असतो, अजागरूकता असते, स्थूल अवस्था असते, अविचारी चित्त असतं, या गोष्टीमुळं आपलं अकुशल चित्त उत्पन्न होतं. आणि आपलं अकुशल चित्त उत्पन्न झालं तर तिथे लोभ, द्वेष आणि मोह ह्या तीन अकुशल हेतू उत्पन्न होतात. लोभ, द्वेष आणि मोह हे तीन अकुशल हेतू उत्पन्न झाले, काया वाचा मनाचे अकुशल कर्म घडतात आणि त्याचं फळ माणसाच्या जीवनामध्ये दुःख, शोक, संताप, भय, भीती, चिंता, अधोगती, दुर्गती आणि शेवटी विनाश हे अगदी ठरलेलं असतं. जर आपलं कुशल चित्त उत्पन्न झालं तर कुशल चित्त उत्पन्न झालं काया वाचा मनाचे कुशल कर्म घडतात आणि त्याचं फळ सुख, शांती, आनंद, समाधान, सुगती आणि शेवटी मुक्ती हे आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे येथे भगवान बुद्धाच्या सद्धम्माला, भगवान बुद्धाच्या धम्माला सुरुवात होते. आपल्या वैचारिक, आपल्या विश्लेषणात्मक, आपल्या चिंतन मनन करण्याच्या प्रवृत्तीमधून तथागताच्या सद्धम्माला सुरुवात होते. कारण हे जे कुशल धर्म उत्पन्न होतात, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, त्याग, सत्य, निष्कर्म ह्या ज्या गोष्टी उत्पन्न होतात, तर ह्या सर्व कुशल चित्ताची उपलब्धी आहे. आणि अशा कुशल चित्तामध्ये एक अत्यंत प्रभावी धर्म उत्पन्न होतो, म्हणजे धम्म, तो म्हणजे श्रद्धा. श्रद्धा ज्या माणसामध्ये उत्पन्न होते त्या माणसामध्ये सर्व कुशल धर्माची उत्पत्ती होते आणि तो मनुष्य जास्तीत जास्त पुण्यकर्म करतो, कुशल कर्म करतो आणि ते स्वतःसाठी हितकारी असतं आणि इतरांसाठी कल्याणकारी असतं. तर ही माणसाच्या जीवनाची सर्वात मोठी उपलब्धी आहे आणि तथागतांच्या सद्धमाची ही शिकवण आहे. याच्याबद्दल आपण थोडंसं चिंतन मनन केलं पाहिजे. आपल्या मनामध्ये श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. या माणसाच्या भूमीमध्ये दोन प्रकारची माणसं आपण पाहतो, श्रद्धावान माणसं आणि अंधश्रद्धाळू माणसं. आपण कोणत्या गटामध्ये येतो याचं विश्लेषण, याचं चिंतन मनन स्वतः केलं पाहिजे. कोणी आपल्याला सांगण्यापेक्षा, कोणी आपल्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण स्वतः चिंतन मनन केलं पाहिजे, कारण ही आपली व्यक्तिगत जबाबदारी आहे. बुद्धाचा धम्म आपल्याला आधार आहे. म्हणून आपण थोडंसं अंतर्मुख होत, बुद्ध म्हणतात स्वतःचं अवलोकन करा, सर्व धर्म तिथेच आहे, बाहेर नाही, तुमच्या बाहेर नाही. धम्म जो आहे, धम्माची उत्पत्ती, धम्माचं स्थान तुमचं हृदय आहे, तुमचं मन आहे. म्हणून बुद्धाने मन हे केंद्रबिंदू मानलेलं आहे. भगवंताच्या धम्माचा केंद्रबिंदू म्हणजे मन, माणसाचं मन. आणि या जगामध्ये, या मनुष्याच्या भूमीमध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याला मन नाही.
किंवा तो मनाचं स्वरूप, मनाचं लक्षण, मनाचं अस्तित्व जाणू शकत नाही किंवा त्याबद्दल चिंतन मनन करून सत्य स्वीकारू शकत नाही असा एकही व्यक्ती या माणसाच्या भूमीमध्ये नाही. थोडासा प्रयत्न केला पाहिजे, थोडंसं अंतर्मुख झालं पाहिजे, थोडंसं स्वतःचं अवलोकन केलं पाहिजे. इथेच तथागतांच्या सद्धमाची सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होते. तर आपल्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. कशाबद्दल असली पाहिजे श्रद्धा? बुद्ध प्रॅक्टिकली सांगतात, श्रद्धा तुम्हाला तुमच्या कर्माबद्दल असली पाहिजे. कर्म तुमच्या कर्माबद्दल तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे, बिलीफ असला पाहिजे, तुम्हाला विश्वास असला पाहिजे, फेथ असला पाहिजे. का असावा? कारण जसे आपण कर्म करतो तशीच त्याची फळं मिळतात. हा निसर्गाचा एक नियम आहे, हे नैसर्गिक सत्य आहे. आणि याच गोष्टीकडे तथागतांनी आपल्याला इंगित केलेलं आहे. आणि मग हे कर्म कोणाचे? आपले स्वतःचे. कोणते कर्म? जसे कर्म तशी फळं. तथागतांनी हे एवढा मोठा सिद्धांत अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तथागत एक उदाहरण देतात शेतकऱ्याचं. शेतकऱ्याने जे पेरलं तेच उगवेल, हा काही नियम, हा काही सिद्धांत बुद्धाने बनवला नाही. बुद्ध सांगतात म्हणून तो सत्य आहे असंही नाही, पण जे निसर्गता सत्य आहे त्या सत्याची परीक्षा, त्या सत्याचं संशोधन समक्षम बुद्धाने केलेलं आहे. आणि तेच तुम्हाला धम्माच्या माध्यमाने तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. मग या जगातील कोणताही असा विद्वान प्राज्ञवान माणूस नाही जो तथागतांच्या सद्धम्माला आव्हान करू शकतो की हे खोटं आहे, हे सत्य नाही. असा कोणताही व्यक्ती नाही की तथागतांच्या सत्याला, तथागतांच्या सद्धम्माला अशा प्रकारे तो आव्हान करून तथागतांचं मत तो फोडू शकेल. जी जी माणसं विचार करतील, जी जी माणसं चिंतन मनन करतील, अभ्यास करतील, ते हळूहळू सर्वच जण बुद्धाच्याच मार्गावरती येणार आहे. कारण मनुष्य हा बुद्धिवादी प्राणी आहे. मग ज्याची जशी बुद्धी विकसित होईल तसा तो सत्याकडे, निसर्गाचं जे सत्य आहे, तथागतांचं जे सत्य आहे, तथागतांचा जो सद्धम्म आहे त्याकडे वळल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये, मनामध्ये बौद्धी अंकुर दबलेला आहे, लपलेला आहे, असुप्त अवस्थेमध्ये आहे. तो बौद्धी अंकुर जसा विकसित होईल तसा तो मनुष्य ज्ञानी बनेल, आणि जसा तो ज्ञानी बनेल तसा तो महाप्रज्ञवान महागुरुकडे वाटचाल करेल, आणि ते म्हणजे सम्यक समबुद्ध. मग तुम्हीसुद्धा मनुष्याच्या भूमीमध्ये जन्म घेऊन त्याच वाटेवरती आहात. तुमचा अगोदरचा विचार, तुमचा विश्वास, तुमची परंपरा, तुमचं मतप्रणाली काय असेल याच्यामध्ये सर्व गोष्टीचं चिंतन मनन होतं, मंथन होतं, शुद्धीकरण होतं, आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने तुम्ही बुद्धाच्या मार्गावरती येण्यासाठी प्रवृत्त होता. आज आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले आहात आणि इथे भिक्षुगण आहे स्टेजवरती धम्मपीठावर. तो इथे का बसला? त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये हा विकास झाला. त्यांच्यामध्ये असलेली जी बौद्धी अंकुर आहे तो विकसित झाला आणि त्यांनी त्या मोठ्या त्यागामधून, मोठ्या सम्यक प्रज्ञेमधून, सम्यक दृष्टीमधून त्यांनी आपला जीवन मार्ग निवडला. ते संघामध्ये आले. तुम्हीसुद्धा पुढे मागे त्याच प्रवृत्तीने संघाच्या मार्गाने वळणार आहात. कदाचित असं म्हणता येईल काहीचे दिवस अत्यंत अल्प आहेत, कमी आहेत, ती संधी प्राप्त होईल की नाही सांगता येत नाही. तुमची शारीरिक अवस्था पाहता
तुमचं वय पाहता ती संधी तुम्हाला प्राप्त होईल किंवा नाही मी त्याबद्दल वक्तव्य नाही करत, पण एक गोष्ट निश्चितच तुमच्यामध्ये होत आहे आणि ती उत्क्रांतीची दिशा आहे की तुम्ही गृहस्थी असताना सुद्धा पंचशिलेपासून अष्टशिलेचं पालन करता. बघा, ही क्रांती आहे, म्हणजे तुमच्या वैचारिक बुद्धिमत्तेनं हा घेतलेला एक मोठा निर्णय आहे. तुम्ही पंचशिलेचं तर पालन करताच, पण अष्टशिलेचंही पालन करता, उपोषितशील पालन करता. ही उपलब्धी कशाची? तुमच्या वैचारिक बुद्धिमत्तेची, तुमच्या ज्ञानाची ही एक उपलब्धी आहे. आणि निश्चितच अशा पद्धतीनं जसे जसे तुम्ही आपल्या जीवनामध्ये पारमिता बनवाल तसे तसे तुम्ही अग्रसर व्हाल, पुढे जाल. आणि जे काही चार आर्यपद सांगितलेलं आहे, श्रोतापती, सकृदागामी, अनागामी आणि शेवटचं पद आहे अरहत, या पदाकडे तुमची वाटचाल होत आहे. किती मोठे पुण्यवान लोक तुम्ही आहात, किती श्रद्धावान तुम्ही आहात, आणि तुमच्या श्रद्धेमुळं भिक्खू संघाला खूप मदत होत आहे. त्यांचं भिक्षुपणाचं जीवन जगण्यासाठी त्यांना सहकार्य मिळत आहे. सर्व चतुपच्चायचं दान तुम्ही त्यांना देत आहात आणि त्यांचं जीवन सुखकारक होऊन ते तथागतांच्या सद्धर्माचं आचरण करून ते फल प्राप्त करत आहे. आणि ते फल, ते ज्ञान, ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यांचंही पुण्यकर्म आणि तुमचं सुद्धा पुण्यकर्म. कशामुळे? श्रद्धेमुळे. त्यांच्यामध्ये श्रद्धा आहे, त्याग आहे, शील आहे, मैत्री आहे, करुणा आहे, सर्व गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये. आणि म्हणून या गोष्टीचा फायदा आपल्याला निश्चित होत आहे. तर आपण बोलत होतो श्रद्धा. श्रद्धा माणसाला निश्चितच असावी. श्रद्धा म्हणजे विश्वास, फेथ, कॉन्फिडन्स, बिलीफ. हा कशावर असावा? आपल्या कम्मावर. कम्मश्रद्धा म्हणतात त्याला. आपल्या कर्मावरती आपली श्रद्धा असणे म्हणजे इथे कुठेही अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड, अनरिजनेबल बिलीफ, ब्लाइंड फेथ, सुपरस्टिशियस थिंग्स कोणत्याही उत्पन्न होत नाही. आणि माणसाच्या भूमीसाठी हे सर्वात मोठं आव्हान आहे. मग तुमची श्रद्धा तुमच्या कर्मावरती असली पाहिजे. जसे कर्म तशी त्याची फळं तुम्हाला निश्चितच मिळणार. हे बुद्ध सांगत नाही, हे निसर्गता सत्य आहे आणि तेच बुद्धाने शोधलेलं आहे आणि तेच बुद्ध तुम्हाला सांगत आहे. मग तुमच्या कर्माचं फळ, जसे कर्म तसे त्याचं फळ मिळतं. तुमची श्रद्धा कर्मावरती असावी. कुशल कर्म केले तर त्याचं निश्चितच कुशल परिणाम, कुशल कर्माचे परिणाम म्हणजे पुण्य, पारमिता ह्या तुमच्या जीवनामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही, हे सत्य. दुसरी गोष्ट जी आहे, जी लोक स्वतःला तपासत नाही, आपल्या कायेचे, वाचेचे, मनाचे कर्म जाणत नाहीत, अंधाधुंद होऊन, बेसावध होऊन, अज्ञानाने, द्वेषाने, लोभाने, आसक्तीने, तृष्णेने, वासनेने जे काही वाईट कर्म करतात, तर त्यांच्या वाईट कर्माचं फळ निश्चितच त्यांना वाईट मिळणार आहे. म्हणून आपली श्रद्धा, आपला फेथ, आपला बिलीफ, आपला कॉन्फिडन्स, आपला अंडरस्टँडिंग आपल्या कर्माबद्दल असली पाहिजे. आपली श्रद्धा आपल्या कर्मावरती असली पाहिजे. याचं थोडंसं चिंतन मनन करा. तुम्ही कोणत्या विचाराचे, कोणत्या संस्कृतीचे, कोणत्या परंपरेचे, कोणत्या धर्माचे याला महत्त्व नाही. तुम्ही माणूस आहात, तुम्हाला सतसत विवेकबुद्धी आहे, त्याचा थोडासा विचार करा. त्याचा फायदा काय होतो हे तुम्हाला प्रवचनाच्या शेवटी शेवटी समजून येणार आहे. म्हणून आपली श्रद्धा आपल्या कर्मावर असली पाहिजे. एक गोष्ट, आपली श्रद्धा आपल्या कर्माच्या विपाकावर असली पाहिजे. बघा, श्रद्धा कशाला म्हणतात? आपली श्रद्धा आपल्या कर्माच्या विपाकावर असली पाहिजे. जसे कर्म केले तसेच त्याचे विपाक बनणार, तसेच त्याचे विपाक बनणार. कुशल कर्म केले तर
कुशल विपाक बनतील, अकुशल कर्म केले तर अकुशल विपाक बनतील। येथे अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड किंवा तुम्हाला जबत असती मी म्हणतो ते मान्य करा, मी म्हणतो ते तुम्ही स्वीकारा, मी म्हणतो ते सत्य आहे, याला काही जागा आहे का इथे कुठे? मुळीच नाही। सतसत विवेक बुद्धी तुमची जागृत आहे, जसे कर्म तसे त्याचे विपाक बनतात आणि ते विपाक आपल्याच पाठीमागे येतात। बुद्धाने या ठिकाणी हा उपदेश काय केला असावा, थोडंसं चिंतन मनन करण्याची गोष्ट आहे। माणसाच्या भूमीमध्ये ज्या ज्या मानवांनी जन्म घेतला, काही ज्ञानी आहेत, काही अल्पज्ञानी आहेत, काही बुद्धिहीन आहे, तर काही एकदम म्हणजे माणसाच्या बुद्धीचाही त्यांना गंध नाही असेही काही माणसं समाजामध्ये। मग अशी जी माणसं आहेत, तर हे दोन्ही प्रकारची माणसं, एक बुद्धिवान आणि एक अज्ञानी, तर अशी दोन्ही प्रकारची माणसं आपल्या जीवनामध्ये जी काही सुखदुःख उत्पन्न होतं, ते सुखदुःख उत्पन्न करणारा माझ्या कर्माच्या व्यतिरिक्त, माझ्या व्यतिरिक्त कोणीतरी अदृश्य आहे, कोणती तरी शक्ती आहे, असा एक विश्वास ज्याच्यामध्ये अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड आहे, ज्याच्यामध्ये ब्लाइंड फेथ आहे, सुपरस्टिशियस थिंग्स आहे, डॉग्मा आहे, अशा गोष्टीला बळी पडतात आणि ते ईश्वर उत्पन्न करतात। ईश्वर उत्पन्न झाला तर त्याचा जोडीदार परमेश्वर ॲटोमॅटिक उत्पन्न होतो। आत्मा उत्पन्न करतात आणि आत्मा झाला तर त्याचा जोडीदार परमात्मा हा सुद्धा उत्पन्न होतो। आत्मा, ईश्वर, परमेश्वर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या माणसाच्या अज्ञानामधून उत्पन्न झालेल्या गोष्टी आहेत आणि मनुष्य त्या गोष्टीला बळी पडतो, म्हणजे येथे तो स्वतःच्या कर्माबद्दल, कर्माच्या विपाकाबद्दल सजग राहत नाही, जागृत होत नाही, चिंतन मनन करत नाही। सर्व बुद्धिमत्ता असूनही, मानवाची बुद्धिमत्ता असून, तो देव, धर्म, कर्म, अज्ञान, अंधश्रद्धा, ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा याच्यापुढे माणसाची सतसत विवेक बुद्धी गहाण टाकतो आणि बुद्धीचा गुलाम बनतो, अज्ञानाचा गुलाम बनतो। तर ह्या सगळ्या गोष्टी नष्ट व्हाव्यात यासाठीच बुद्ध म्हणतात। धम्मपदाचे तुम्ही काल प्रवचन ऐकलं, इंदवंश भंतेजी यांच्या प्रवचनामध्ये आपण ऐकलं धम्मपद या पुस्तकाबद्दल विस्तारितपणे आपण प्रवचन ऐकलेलं आहे। तर धम्मपदाच्या पुस्तकामध्ये पहिला वग्ग जो आहे त्याच्या दोन गाथा आहेत, मनोपुब्बंग गमा धम्मा मनोसेठा मनोमया। बघा, थोडंसं लक्ष द्या, चिंतन मनन करा, तथागतांचा एक एक शब्द तुमच्या जीवनाशी कसा निगडीत आहे, कसा तो प्रॅक्टिकल आहे, कसा तो सार्थक आहे, याकडे थोडंसं लक्ष द्या। मनोपुब्बंग गमा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा ततो नंग दुःख मनवेती चक्कंग व वहतो पदंग। पालीची गाथा आहे, मन सर्व गोष्टीचं प्रमुख आहे, मन सर्व गोष्टीचं प्रधान आहे, सर्व गोष्टी मनामध्येच उत्पन्न होतात। लक्ष द्या आता इथे, जो कोणी अकुशल मनाने वचन बोलतो किंवा काम करतो, प्रदूषित मनाने म्हणजे अकुशल मनाने वचन बोलतो किंवा काम करतो, त्याच्या पाठीमागे दुःख तसेच धावते, जसे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पायावर गाडीची चाकं धावतात। एवढं सत्य, सूर्यप्रकाशासारखं प्रकाशमान सत्य
तुमच्या जीवनामध्ये जे नेहमी तुम्हाला त्याचा अनुभव येतो हे सत्य भगवान बुद्धाने अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगितलं. त्याचं कारण काय? तुमच्या पाठीमध्ये दुःख कशामुळे येतं? कोणाचा शाप नाही, कोणाचा अभिशाप नाही, कोणाचं तुम्हाला तुम्हाला वाईट इच्छेपासून हे दुःख तुमच्या पाठीमागे येत नाही, तर हे दुःख तुमच्या कर्माचाच विपाक आहे. म्हणजे दुःख उत्पत्तीचं कारण ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा ह्या गोष्टी आहेत का इथे? त्याची तुकं जाणीव होते का तुम्हाला? नाही होत. हे चिंतन म्हणणं आता भाग आहे, चिंतन म्हणून केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या पाठीमागे दुःख उत्पन्न का होते आणि कसं धावते? तर तुमच्या कर्माचा तो विपाक आहे ही गोष्ट. हे सत्य सर्व मानवासाठी तपासण्यासाठी, जीवन जाणण्यासाठी एक मोठं आव्हान आहे माणसाच्या भूमीसाठी. तुमच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होतं त्यासाठी तुमच्या कर्माचा हा विपाक आहे, तुमच्या कर्माचं हे फळ आहे. वाईट कर्माचं फळ दुःख आहे. नेहमीच दुःख उत्पन्न होतं माणसाच्या जीवनामध्ये? नाही. या दुःखापासून सुद्धा तुम्ही सुटका करू शकता ही ताकद, ही समज, ही बुद्धिमत्ता, हे बुद्धी स्वातंत्र्य, हे धैर्य भगवान बुद्धाने आपल्या धम्मामध्ये या मानवासाठी दिलेलं आहे. म्हणून बुद्ध दुसरी गाथा म्हणतात, मनोपुब्बंग गमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततो नंग सुख मनवेती छाया व अनपायिनी. जो कोणी, मन हे सर्व गोष्टीचं प्रधान आहे, प्रमुख आहे, सर्व गोष्टी मनामध्येच उत्पन्न होतात. जो कोणी प्रसन्न मनाने वचन बोलतो किंवा काम करतो त्याच्या पाठीमागं सुख तसेच टिकून असते जसे स्वतःची कधीही न सोडणारी सावली. बघा, इथे सुखही उत्पन्न होतं आणि दुःखही उत्पन्न होतं आणि हे भगवान बुद्धाने संशोधन केलेलं आहे. आणि हीच गोष्ट या मानवाच्या मनामधून, या बुद्धिमत्तेमधून याचं चिंतन मनन व्हावं, याचं विश्लेषण व्हावं, याचं स्वीकार व्हावा प्रज्ञेच्या मार्गाने. म्हणून बुद्धाने सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये सुख उत्पन्न होतं हा काही कोणाला मिळालेला वरदान नाही, ना आत्म्याकडून, ना परमात्म्याकडून, ना ईश्वराकडून, ना परमेश्वराकडून. तर हे तुमच्या कुशल कर्माचं काय आहे? फळ आहे. म्हणजे इथेही भगवान बुद्धांनी काय केलं? माणसाच्या मनावरती जे काही दडपण होतं, माणसाची बुद्धिमत्ता जी काही गुलाम झालेली होती, अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड, ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा या नावाने हे बुद्धिमत्ता, ही गुलामगिरी भगवान बुद्धाने आपल्या धम्मप्रवचनामधून, आपल्या सम्यक ज्ञानामधून संशोधन करून या मानवाला या अंधश्रद्धेपासून मुक्त केलेलं आहे. कशापासून मुक्त केलं? अंधश्रद्धेपासून. म्हणजे ज्यावेळेला तुमच्या मनामधली अंधश्रद्धा नष्ट होईल त्यावेळेला काय उत्पन्न होईल? श्रद्धा उत्पन्न होईल. आणि श्रद्धा उत्पन्न झाली की सर्व कुशल धर्माची उत्पत्ती तुमच्या आचारामध्ये, तुमच्या विचारामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये उत्पन्न होते आणि त्याचा फायदा सुख, शांती, आनंद, समाधान, सुगती आणि शेवटी मुक्ती. म्हणून बुद्ध म्हणतात, तुम्ही स्वतः तुमचे उद्धारकर्ते आहात, मी फक्त मार्गदाता आहे. बुद्धाने स्वतःकडे ते क्रेडिट नाही घेतलं की तुम्ही जीवनमुक्त अवस्थेला गेलात, तुम्हाला मुक्ती मिळाली, मोक्षदाता आहे असं बुद्धाने कधी म्हटलं नाही. बुद्धाने सांगितलं, मी फक्त मार्गदाता आहे, तुम्ही त्याचं आचरण केलं तर हे फळ तुम्ही मिळवू शकता. म्हणजे इथे बुद्धी स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य हे कोणी दिलं तुम्हाला? बुद्धाच्या विचाराने दिलेलं आहे. विचार करण्याची गोष्ट आहे. जे कधी कोणत्याही महापुरुषाने कोणताही जो विचार या मानवाच्या भूमीमध्ये, कोणताही धर्म संस्थापकाने, कोणताही गुरुने, कोणत्याही नेत्याने दिला नाही असा महान कल्याणकारी विचार या मानवाला तथागत समितीच्या बुद्धांनी दिलेला. म्हणून
देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने, कर्माच्या नावाने, ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा या सगळ्या गोष्टी भगवान बुद्धाने तुमच्या मनातून काढून टाकलेल्या आहेत की ज्याची तुम्हाला सतत भीती होती. आणि जे कधी देव तुम्हाला दिसला नाही, परमेश्वर दिसला नाही, ईश्वर दिसला नाही, तरीही तुम्हाला त्याच्याबद्दल भीती वाटत होती आणि अशा अज्ञानामधून तुम्ही कर्मकांड करत होते, अकुशल कर्म करत होते. पण एकदम स्वच्छ प्रकाशासारखं नीतिमान बुद्धिमान अत्यंत प्रखर असा धम्म तथागतांनी तुम्हाला दिलेला आहे. म्हणून तुमची श्रद्धा कशावरती असावी? कर्म विपाकावर असावी. पहिली श्रद्धा कर्मावरती असावी, दुसरी श्रद्धा तुमच्या कर्माच्या विपाकावर असावी. चिंतन मनन करा. याच्याही पुढे थोडंसं तुम्हाला जावं लागणार आहे श्रद्धेच्या बाबतीमध्येच. ते म्हणजे तुमची श्रद्धा कम्म ससत श्रद्धा असावी. काय होतो त्याचा अर्थ? पालीमध्ये कम्म ससत श्रद्धा म्हणजे जसे आपण कर्म करतो त्या कर्माचे भोगणारे, त्या कर्माचे जबाबदार आपण स्वतःच असतो. बघा किती विचार तथागतांचा महाकल्याणकारी या प्रबुद्ध लोकांसाठी आहे, या विचारी लोकांसाठी आहे, ज्ञानी लोकांसाठी आहे. म्हणजे जसे तुम्ही कर्म करता त्या कर्माचे जे काही फळं मिळतात त्याचे भोगदार, त्याला जबाबदार तुम्ही स्वतःच असता. त्याला जबाबदार कोणी असू शकत नाही आणि ते कर्म फक्त तुमच्या पाठीमागेच येतात, दुसऱ्याच्या पाठीमागेच जात नाही. येते काही अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड उत्पन्न होतात का? ज्ञानी माणसासाठी कधीच उत्पन्न होत नाही, भीती उत्पन्न होत नाही आणि तो मनुष्य कधीही जीवनाच्या अकुशल मार्गाने जाऊन अधोगती दुर्गतीस प्राप्त होत नाही. तर ही श्रद्धा कोणती आहे? कम्म ससत श्रद्धा. जसे कर्म केले त्या कर्माचे फळ भोगणारे, विपाक भोगणारे आपण स्वतःच आहोत, याच्याबद्दल दुमत नसावं. तर श्रद्धा आणखी कशावरती असावी? कम्मावरती असावी, कम्म विपाकावर असावी, कम्म ससत श्रद्धा असावी आणि तथागत बोधी श्रद्धा. काय? तथागत बोधी श्रद्धा म्हणजे तथागतांच्या समक्ष बोधी ज्ञानावर तुमची श्रद्धा असावी. बघा तथागतांच्या समक्ष बोधी ज्ञानावर तुमची श्रद्धा असावी. का असावी? त्याचं कारण बुद्ध हे महाज्ञानी, महाप्रज्ञावान, महागुरु, महाकारुणिक, महाविशुद्धी पदाला पोहोचलेले सर्वोत्तम समक्षम बुद्ध आहे. मग अशा गुरुला मानणे, अशा गुरुला शरण जाणे, अशा गुरुचं शिष्यत्व पत्करणे ही तुमच्या जीवनाची गुणवत्ता आहे. हे तुमच्या जीवनाचं काय एक आदर्श आहे, तुमच्या जीवनाची ही एक डिग्निटी आहे असं म्हणावं लागेल. म्हणून तथागत बोधी श्रद्धा ही आपल्यामध्ये असली पाहिजे. तथागत हे दोन गुणांनी आणखी युक्त आहे. अत्तहित संपत्ती, अत्तहित संपत्ती म्हणजे काय? तथागताने अनंत जन्म पारमितेचा अभ्यास करून सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त केलेलं आहे, संबुद्ध झालेलं आहे. त्यांच्याकडे ही असलेली धम्मसंपदा, त्यांच्याकडे असलेले धम्मज्ञान, त्यांच्याकडे असलेली ही संबोधी ही त्यांची गुणवत्ता आहे की त्या पारमितेमधून अनंत जन्म, असं सांगतात 4,01,00,000 कल्पापर्यंत सम्यक संबुद्धाने म्हणजे बोधिसत्वाने आपल्या पारमिता परिपूर्ण केल्या, धम्म आचरण केलं आणि त्याचं फल
सम्यक संबोधी ज्ञान त्यांनी प्राप्त केले, ते सम्यक संबुद्ध झाले. ह्या संपत्तीने ते परिपूर्ण आहेत. ही त्यांची अत्तहित संपत्ती आहे. स्वतःचं कल्याण त्यांनी करून घेतलेलं आहे. असे महागुरु या जगामध्ये तुम्हाला कुठे सापडतील? शोधलं तरी मनुष्याच्या भूमीमध्ये कुठेही सापडणार नाही. फक्तच मनुष्याच्या भूमीत नाही, देवतांच्या भूमीमध्येही सापडणार नाही. किंवा हे जे काही भवचक्र आहे, 31 भूमीचं, सत्वांच्या उत्पत्तीचं, या सत्वांच्या भूमीमध्ये, 31 भूमीमध्ये कुठेही सम्यक्सम बुद्ध तुम्हाला सापडणार नाही. म्हणून जे सम्यक्सम बुद्ध झालेले आहेत, त्या बुद्धाचे तुम्ही शिष्य आहात, त्यांचे तुम्ही अनुयायी आहात, त्यांच्या मार्गावर, त्यांच्या धम्म आचरणावरती तुम्ही चालून स्वतःच्या जीवनाचं कल्याण करत आहात, हे तुमचं महान पुण्य आहे. मनुष्याचा जन्म साधा नाही. तुम्ही कालच्याही प्रवचनामध्ये अनेक भंती जिकडून याबद्दल प्रवचन ऐकलेलं आहे. तर बुद्ध हे अत्तहित संपत्तीने परिपूर्ण आहेत, कारण ते समीक समुद्र आहेत. अत्तहित संपत्ती काय हे तुम्ही जाणला. आणखी एक गुण त्यांच्यामध्ये आहे, परहित पटी पदा. जे ज्या प्रकारे आपल्या स्वतःचं कल्याण झालं, ज्या प्रकारे, ज्या आचरणाने, ज्या विचाराने आपण या जन्म मरणाच्या भवचक्रापासून मुक्त झालो, अरक्त झालो, निर्वाणपद प्राप्त केलं, तशाच प्रकारे जे दुःखी पीडित आहेत, या जन्म मरणामध्ये जे भवचक्रामध्ये फिरत आहेत, त्यांचंही कल्याण व्हावं, ते सुद्धा जन्म मरणाच्या भवचक्रापासून मुक्त व्हावेत, ते त्यांना सुद्धा अर्हतपद प्राप्त व्हावं, ते सुद्धा परिपूर्ण दुःखापासून मुक्त व्हावे, ही त्यांची कामना, हे त्यांचे प्रयत्न, हे त्यांचं आदर्श, हे त्यांचं जीवन प्रणाली. सर्व मानवाच्या हितासाठी, कल्याणासाठी अहोरात्र प्रयत्न करून सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त करून उदार मनाने सर्वांच्या कल्याणासाठी कल्याण मित्र बनून ते सर्व जगाला दुःखापासून वाचवण्याचा प्रयत्न करतात. ती महाकरुणा, ती महामैत्री, ती महाप्रज्ञा, या ठिकाणी ते सर्वांच्या हितासाठी, कल्याणासाठी उपयोगात आणत आहे. हा त्यांचा गुण आहे, परहित पटी पदा. दुसऱ्याचं हित होण्यासाठी आपलं आचरण कसं असावं, आपण कोणते प्रयत्न केले पाहिजेत, आपण मनुष्याच्या भूमीमध्ये जन्म घेऊन आपलं या मानवाला दुःखापासून वाचवण्यासाठी काय योगदान असलं पाहिजे, हे बुद्धाचं आचरण. मग ह्या सर्व गोष्टी आहेत. असे जे महामानव आहेत, जे इतिपिसो आहेत, इतिपिसो भगवा अरहंग सम्मा संबुद्धो विज्ञाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्य. या बुद्धाच्या 9 गुणांनी युक्त आहेत. त्या समीक संबुद्धाला आपण आपला आदर्श, आपले महागुरु, आपले मार्गदर्शक, आपले जीवनमुक्त अवस्थेला जाण्यासाठी प्रयत्न देणारे, धम्म उपदेश करणारे अशा तथागतांचे आपण शिष्य आहोत. म्हणून तुमचं हे जरी तुम्ही स्वतःला बौद्ध म्हणून घेत असाल, साधे त्रिशरण पंचशील घेत असाल, तुम्ही कोणत्याही बाबीमध्ये कमी नाही. तुमचं महान पुण्य आहे की तुम्ही माणसाच्या भूमीमध्ये जन्म घेऊन बुद्धाच्या धम्मामध्ये आहात, बुद्धाच्या मार्गाने आहात. तुम्ही प्रबुद्ध म्हणून स्वतःचं कल्याण करण्यासाठी प्रयत्नवादी, प्रज्ञावान तुम्ही मानव आहात. म्हणून तुमची श्रद्धा कशावरती असावी? सम्यक संबोधी तथागत बोधी श्रद्धा असावी. तथागतांच्या बोधीवर, तथागतांच्या सद्धमावर तुमची श्रद्धा असावी. आणि अशा प्रकारे तुम्ही जर चिंतन मनन केलं, अभ्यास केला, विचार केला,
संशोधन केलं, अवलोकन केलं प्रत्येक गोष्टीचं, तुमच्या आचारा विचाराचं, तुमच्या वागणुकीचं, तर तुम्ही स्वतः स्वतःचे उद्धारकर्ते बनता. आणि म्हणून बुद्ध म्हणतात, अत्त ही अत्नो नाथो कोई नाथो परोशिया, अत्त नाव सुदंतेन नातंग लभती दुर्लभं. तुम्ही स्वतः तुमचे उद्धारकर्ते आहात, तुम्ही स्वतः तुमचे स्वतःचे सद्धमाला लावून जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होणारे तुम्ही प्रयत्नवादी सद्धावान उपासक उपासिका. म्हणजे इथे तुमच्या मनामध्ये जी काही धर्माबद्दल, कर्माबद्दल, देवाबद्दल, ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा या गोष्टीबद्दल जी काही श्रद्धा आहे, अंधविश्वास आहे, कर्मकांड आहे, जे काही तुमच्याकडून अज्ञानामधून, लोभामधून, आसक्तीमधून, द्वेषामधून, मोहामधून, अज्ञानामधून जे काही वाईट कर्म घडतात, यापासून तुम्हाला मुक्त करण्यासाठी तथागतांचा सद्धम्म आहे. आणि अशा धर्माचे तुम्ही अनुयायी आहात, बाबासाहेबांचे तुम्ही काय आहात, अनुयायी आहात. धर्म रक्षण करण्याची, धर्म प्रचार प्रसार करण्याची, धर्म टिकून ठेवण्याची जबाबदारी स्वीकारलेले तुम्ही खरे अनुयायी आहात, तुम्ही खरे उपासक उपासिका. तर खूप काही आपल्याला या धम्म प्रवचनामध्ये ऐकण्यासाठी आहे. आणि कन्क्लुजन करत आहोत, माणसामध्ये श्रद्धा असावी. माणसामध्ये श्रद्धा असेल तर त्या माणसामध्ये सर्व कुशल धर्माची उत्पत्ती होते. धम्म आचरण तो मनुष्य करतो आणि आपल्या धम्म आचरणाने तो स्वतःचा उद्धार करतो. ज्या माणसामध्ये श्रद्धा आहे ते माणसं धम्माच्या प्रवाहाकडे वळतात, बुद्ध धम्म संघ यांचं शरणत्व पत्करतात, त्या मार्गाला जातात. ती माणसं शिलाचं पालन करतात, अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःला प्रमाण मानून, धम्माला प्रमाण मानून ते शिलाचं पालन करतात. ते समाधीचा अभ्यास करतात, स्वतःमध्ये जे काही अवमंगल असेल, अकुशल असेल, वाईट प्रवृत्ती असतील त्याच्यापासून स्वतःचं रक्षण करतात, स्वतःला सावध करतात, अधोगती दुर्गतीपासून विनाशापासून स्वतःला वाचवतात. आणि स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना कोणत्याही अंधविश्वासाची, कर्मकांडाची, अंधश्रद्धेची किंवा कोणत्याही भीतीची त्यांना चाहूल लागत नाही किंवा ते त्या गोष्टीकडे वळत नाहीत. ते फक्त प्रज्ञेच्या मार्गाने, समाधीचा अभ्यास करून स्वतः काया वाचा मनाने परिशुद्ध होऊन स्वतःचे सर्व विकार क्लेश, जे काही वाईट सवयी वाईट गोष्टी असतील त्यापासून स्वतःला प्रवृत्त करतात. आणि आपल्यामध्ये जे काही अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड जे काही आहे, अधोगतीचे जे काही मार्ग आहेत, ते प्रज्ञेचा विकास करून, अनुभूती घेऊन, ते खऱ्या अर्थानं प्रज्ञेचा विकास करून स्वतःच्या जीवनाचं कल्याण करतात. म्हणून बुद्ध म्हणतात, तुम्हीच तुमचे उद्धारकर्ते आहात, तुम्हीच तुमचे प्रयत्न, तुमचे कर्म, त्याचं विपाक, त्याच्यापासून मिळणारी फळं आणि सर्व अधोगतीपासून मुक्त होण्याचा मार्ग हा तथागतांचा सद्धम्म आहे. आपण याचं काटेकोरपणे पालन करावं. कमी शब्दामध्ये, कमी वेळेमध्ये मी तथागतांचा सखोल असा धम्म समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण याचं चिंतन मनन करावं आणि जे जे तुम्हाला पटेल ते त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि आपली श्रद्धा बुद्ध धम्म संघ यावरती अटळ ठेवावी आणि त्या मार्गाने जाऊन आपलं स्वतःचं कल्याण करावं आणि इतरांचं कल्याण करावं. हीच सर्वांच्या प्रती मी मंगल कामना करतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.